हॅलो स्टुडंट्स टुडे वी लर्न अबाउट लाइट हाऊस तुम्ही लाईट हाऊस बघितले आहे का टी व्हीमध्ये लाईट हाऊस हे समुद्रकिनारी जहाजांना योग्य असं दिशा किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाईट हाऊस असते चला बघूया आता ही पोएम आहे लाईट हाऊसची तर या लाईट हाऊसमध्ये पोएटला काय म्हणतं की आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस द पोएट हॅज द पोएट सेज दॅन शी वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस तिला पोएटला काय लाईट हाऊस बनायचं आहे स्क्रब अँड पेंटेड इन व्हाईट कलर आता ते लाईट हाऊस कसं असतं व्हाईट कलरमध्ये असतं शी सेज अगेन दॅट शी वूड लाईक टू बी लाईट हाऊस अँड स्टे अवे अवेक ऑल थ्रू द नाईट आणि लाईट हाऊस कसं असतं रात्रीचं लाईट ऑन असते पूर्ण रात्रभर तिला जागायचं आहे देन शी वूड कीप हर आय ऑन एवरीथिंग दॅट सेल्स इन द एरिया ऑफ द सी नियर हर आणि पूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवायचं आहे की कुठे काय चालू आहे समुद्रांमध्ये शी एंड्स बाय सेईंग अगेन दॅट शी वूड लाईक टू बी लाईट हाऊस अँड हॅव ऑल द शिप्स वॉच हर आणि सगळे जे जहाज असतात समुद्रातले ते काय करणार लाईट हाऊसला बघतात आता ही पोईम बघूया आपण चला लेट्स सी इथे बघा लाईट हाऊसचं चित्र आहे लुक ॲट दॅट कसं आहे लाईट हाऊस मोठं असतं उंच आणि भरपूर प्रकाश पडतो ते लाईट हाऊस मधनं जेणेकरून समुद्रामध्ये जे काही जहाज वगैरे असतात त्यांना व्यवस्थित दिशा दाखवण्यासाठी ओके चला बघूया पोयम आय वूड लाईक टू बी अ लाईट हाऊस आता मला काय बनायचं आहे मला झा लाईट हाऊस बनायचं आहे ऑल स्क्रब्ड अँड पेंटेड व्हाईट आणि लाईट हाऊस कसं असतं पूर्ण व्हाईट बनलेलं असतं व्हाईट कलरने पेंट केलेलं असतं आय वुड लाईक टू बी लाईट हाऊस अँड स्टे अवेक ऑल नाईट आणि मला पूर्ण झा मला पूर्ण रात्रभर जागायचं आहे लाईट हाऊस बनून टू कीप माय आय ऑन एव्हरीथिंग दॅट सेल्स माय पॅच ऑफ सी आता मला समुद्रावरती माझी नजर ठेवायची आहे आणि सर्व समुद्र बघायचं आहे आय वूड like लाईक टू बी लाईट हाऊस विथ द शेप्स ऑल वॉचिंग मी आणि मला लाईट हाऊस बनायचं आहे कारण सगळे जहाज मला बघणार मी लाईट हाऊस बनले होते मला सगळे जहाज बघणार आता परत बघे पोहे आय वूड लाईक टू बी लाईट हाऊस ऑल स्क्रबड अँड पेंटेड व्हाईट आय वूड लाईक टू बी हा लाईट हाऊस अँड स्टे अवेक ऑल नाईट टू कीप माय आय ऑन एव्हरीथिंग That sails my patch of sea. I would like to be lighthouse with the ships all watching me. Okay, आता ही ते काली A lighthouse is a tower building or a tall structure on the sea shore. समुद्र की नर्या वर्ती एक मोट्य शिव उन्सा बिल्डिं असते. तिला lighthouse मतात. From the lighthouse, big beam or light beam. फ्लॅशेस ऑफ लाईट आर थ्रो आउट एक मोठ असं बीम म्हणजे असं मोठं असं गोल सर्कल म्हणजे ते उभल टॉल असतं ते आणि त्यातून काय फ्लॅशेस ऑफ लाईट लाईट बाहेर पडते दिस बीम्स हेल्पशिप ॲट सी टू नेव्हिगेट म्हणजे काय करतं दिशा दाखवतो जहाजांना टू फाइंड देअर वे अक्रॉस द सी दे कॅन टेल द शिप्स दॅट देअर इज अ पार पोर्ट नियर बाय इट इज सेफ टू गो नियर द पोर्ट आता पोर्ट मिन्स बंदर आता त्यांना पोर्ट जवळ जाण्यासाठी आणि जवळ लाइट हाऊस त्यांना कळ लाईट हाऊसमुळे कळतं की त्यांना की आता जवळ पास पोर्ट आलेला आहे आणि त्यांना सेफली जागा सेफली ते त्या पोर्टपर्यंत जाऊ शकतात और दॅट देअर आर डेंजरस रॉक्स अंडर द सी किंवा एखाद्या समुद्रामधला दगड असतो तो सुद्धा त्यांना दिसतो इन डेज ऑफ ओल्ड मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन लाईक रेडिओ मोबाईल फोन्स इंटरनेट वेआर नॉट अवेलेबल टू पीपल आता इन ओल्ड डेज म्हणजे जुन्या काळी मॉडर्न कम्युनिकेशन नव्हत्या कुठल्या रेडिओ नव्हता त्यावेळी मोबाईल फोन नसायचे आणि इंटरनेट पण त्यावेळी नसायचे लोकांना एकमेकांशी संपर्क करण्यासाठी देअर फॉर दे द वॉर्निंग सिग्नल्स ऑफ द लाईट हाऊस वे आर व्हेरी युजफुल टू शेप्स त्यामुळे लाईट हाऊस हे त्यावेळी लोकांना सिग्नल द्यायचे वॉर्निंग सिग्नल द्यायचे म्हणजे त्यांना सावध करायचे ते जहाजांना उपयोगी पडायचं इन टुडेज एज ऑफ रेडिओ टी व्ही द इंटरनेट सॅटेलाइट सर्विसेस मेनी ऑदर्स फॅसिलिटीज आर अवेलेबल टू शिप अँड एरोप्लेन्स वेन दे ट्रॅव्हल अक्रॉस द सी ऑर स्काय आता ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत आत्ताच्या ह्याच्यात रेडिओ टी व्ही इंटरनेट सॅटेलाईट सर्व्हिस ह्या सर्व जहाजांमध्ये सुद्धा असतात आणि एरोप्लेन मध्ये सुद्धा म्हणजे त्यांना व्यवस्थितपणे समुद्रात आणि आकाशात प्रवास करता यावा म्हणून त्यावेळी लाईट हाऊस पोएटला हे लाईट हाऊस बनायला आवडेल ओके आय होप यू अंडरस्टँड वी बी सी नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय